पहिली शॉर्ट फिल्म ज्यावेळेला केली त्यावेळेला 16 वर्षांचा होता, 1200 रुपये बजेट होतं. तिथंपासून ते जवळपास काही कोटींचा सिनेमा करण्यापर्यंतचा प्रवास मला तुमच्यासोबत उलगडायचा. नमस्कार, मी अक्षय इंडिकर, त्रिज्या, उदाहरणार्थ नेमाळे, स्थलपुराण या चित्रपटांचा दिग्दर्शक. कशी असते फिल्ममेकिंगची प्रोसेस, त्याच्यामध्ये नेमकं एखाद्या माणसाला आयडिया सुचते, त्या आयडियापासून कुठल्या कुठल्या टप्प्यांपर्यंत त्याला जावं लागतं, त्याच्यातल्या अडचणी, त्याच्यातल्या प्रॅक्टिकल डिफिकल्टीज या 4 फिल्म्स केल्यानंतर मी शेअर करायला खूप उत्सुक आहे. सिनेमाला 5 कुणासाठी आहे? सिनेमावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकासाठी, सिनेमा समजून घेऊ पाहणाऱ्या प्रत्येकासाठी, तुमची स्वतःची फिल्म, शॉर्ट फिल्म करू बघणाऱ्या प्रत्येकासाठी. तुम्हाला लिहिण्यात इंटरेस्ट असेल, तुम्हाला कॅमेराच्या मागच्या गोष्टींमध्ये म्हणजे शूटिंगच्या प्रक्रियेमध्ये, एडिटिंगमध्ये, पोस्ट प्रोडक्शनच्या प्रोसेसमध्ये जर इंटरेस्ट असेल तर सिनेमा लॅब तुमच्यासाठी. तुमच्यासारख्याच विचार करणारी, तुमच्यासारख्याच अडचणींमधून जाणारी अनेक माणसं, अनेक नवे फिल्ममेकर्स या लॅबच्या निमित्तानं तुम्हाला भेटतील. जगभरातले सिनेमाचे इतर प्रवाह, सिनेमाचा इतिहासापासून ते आजपर्यंत फिल्ममेकिंग कशा पद्धतीनं बदलत आहे, आजच्या मॉडर्न एजमध्ये सिनेमा कुठल्या पद्धतीनं लोकांसमोर जातो आहे, हे सगळं जर तुम्हाला एक्सप्लोअर करायचं असेल तर फिल्ममेकिंगचं हे वर्कशॉप तुमच्यासाठी. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पहिलाच महायुतीचा मेळावा कणकवलीत होत आहे आणि त्यानिमित्तानं बाईक रॅली काढण्यात आली. सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सॅटेलाइटचं यूट्यूब चॅनल.